मुंबई मेरी जान, दृश्यम, फोर्स, मदारी यासारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झाल्याची बातमी आली. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता. डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सगळ्या महाराष्ट्राला परिचित झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.